श्रावण महिना सुरू होण्याच्या सुरुवातीलाच दशमादेवी स्थापित केली जाते या दशमादेवीचे दहा दिवसांचा सण असतो मात्र कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हा सण तात्पुरता घरापुरताच साजरा केला जात आहे श्रावण महिन्यातील दशमादेवीचं आज विसर्जन केलं जाणार आहे देवीचं आगमन आमोसेच्या रात्री सूर्योदय होण्याआधी केले जाते त्याचप्रमाणे पुढील दहा दिवस देवीची विधिवत पूजा आणि गरबा खेळला जातो दहाव्या दिवशी मध्यरात्री देवीचं विसर्जन केलं जातं श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच देवीचे मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सणांच्या उत्सवावर निर्बंध आले आहेत त्यामुळं राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत सण साजरे करताना भाविक दिसत आहेत काही कुटुंबात ही देवी घरी आणण्याची परंपरा आहे दरवर्षी दशमहादेवीची ही चार फूट उंच असते यावर्षी दोन फूट एवढीच देवीची मूर्ती आहे गरबा उत्स्फूर्तपणे देवीसमोर खेळला जातो परंपरा सुरू राहिली पाहिजे म्हणून आम्ही फक्त घरीच घरची माणसं घरातच गरबा खेळतो त्याचप्रमाणे पूजा आरती देखील केली जाते आज देवीचं विसर्जन आहे ते सुद्धा घरातली चार माणसं जाऊन विसर्जन करणार आहेत अशी माहिती दिली अजय वाघेला यांनी नमस्कार मी अजय बाबू वाघेला विक्रोळीमध्ये राहतो दशमा देवीची स्थापना केली आहे आम्ही ही देवी दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात अमाशाच्या दिवशी येते दहा दिवस आम्ही उपवास करतो आणि ही देवीची स्थापना पहाटे पाचच्या दरम्यान सकाळी करावी लागते आणि आरती पण त्याची सकाळीच असते तर दरवेळी आम्ही देवीची मूर्ती माझी चार ते साडेचार फुटाची असते तर करोनाच्यामुळे आम्ही सोशल डिस्टन्सचं पालन करता आणि सरकारचं पालन करता आणि त्यामुळे आम्ही यावर्षी देवीची मूर्ती दोन फुटाची आणली आहे आणि आम्ही घरातच त्याचे गरबा वगैरे करतो चार पाच माणसं आमच्या फॅमिलीमध्ये आणि विसर्जन पण आम्ही जसं सरकारने सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही फॅमिली दोन तीन जणं जे आहे ते जाऊनच आम्ही तसं विसर्जनचा कार्यक्रम करणार आहे